आमचे YouTube न्यूज चैनल पालिका प्रशासन सब्सक्राइब करावे ही विनंती। राज्यातील शासकीय सेवेतील आजी माजी गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झालेल्याने एकत्र येऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची स्थापना केली आहे, ज्यांची नवनियुक्ती कार्यकारिणी जाहीर झाली असून असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अर्थात MJP मध्ये आपली सेवा बजावलेले ओतूर गावचे सुपुत्र सन्माननीय दिलीप खोलप यांची नियुक्ती झाली आहे। महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे हेतू उद्देश सांगण्यापूर्वी त्याचे हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो ते सांगणे मला आवडेल। हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे जे उपक्रम आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र पाणी पुरवठा जलनिसार मंडळ, आताचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, औद्योगिक मंडळ, परिवहन मंडळ, बँका, सहकार नॅशनलाइज बँका, सहकारी बँका, ज्यांना शासनाचे फॅक्टरी ॲक्ट, कंपनी ॲक्ट लागू आहेत, अशा आस्थापनेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कंपनीतले कार्य व समाजभिमुख उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभिमुख कामगारांना गुणवंत पुरस्कार देण्यात येतो। हा पुरस्कार देण्याकरिता कामगार कल्याण मंडळाकडे विहित अर्ज सादर करावा लागतो। तो सादर झाल्यानंतर त्याची छाननी होते, त्यानंतर त्यांची मुलाखती होतात। मुलाखती झाल्यानंतर हा पुरस्कार ही या शासनाच्या कामगार विभागाकडून ही यादी एप्रिलपूर्वी ज्या प्रसिद्ध होते, प्रसिद्ध झाल्यानंतर एक दिनांक 1 मे ह्या कामगार दिनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते मोठ्या सोहळ्यामध्ये हा पुरस्कार कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात येतो। हे जे कर्मचारी आहेत या हे कर्मचारी गुणवंत कामगार शासनाच्या सवलती, आर्थिक फायदे, सेवा मिळण्यापासून वंचित आहेत, ते मिळण्यात मंजूर करून देण्याचं काम ही असोसिएशन करणार आहे। यापूर्वी जे संघ विभागीय संघ होते त्या संघांनी मागण्या सादर केल्या आहेत, त्या सादर केलेल्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत, त्या मंजूर करण्याचे मुख्य कार्य ही संस्था करणार आहे। या प्रकरणी होण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून गुणवंत कामगार पुरस्कार मिळाले त्यांची यादी घेण्यात येणार आहे। ते यादी घेऊन आमचे जे जिल्हा प्रतिनिधी आहेत ते जिल्हा प्रतिनिधी त्यांना संपर्क करणार, आता बहुतांश संपर्क केलेला आहे, 500 ते 550 कर्मचाऱ्यांना संपर्क झालेला आहे, गुणवंत कामगारांना संपर्क झालेला आहे, त्यानंतर ही उर्वरित कर्मचाऱ्यांना संपर्क होऊन त्यांना या असोसिएशनचे सदस्यत्व देण्यात येणार आहे। तर या असोसिएशनचे अध्यक्षपदाची धुरा सुरेश केसरकर यांच्याकडे असून सचिव पदाची जबाबदारी स्वानंद राजपाठक यांच्याकडे आहे। ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।